नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण सब्जाबी आणि आयुर्वेद या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता सब्जाबी हे गुणाने स्निग्ध, पित्तशील, शीतल असं असल्यामुळे वाढलेले वात आणि वाढलेलं पित्त ते अतिशय चांगल्या पद्धतीने कमी करत असतं. त्यामुळे ज्यांचा वात वाढलाय, ज्यांचं पित्त वाढलंय, त्या लोकांनी सब्जाबीचं सेवन करायला काही हरकत नाहीये. आता सब्जाबी बाजारातून आणताना ते शुद्ध स्वरूपातलं आणावं, कारण त्याच्यात बऱ्यापैकी भेसळ केलेली असते. आता हे आणलेलं सब्जाबी कच्चं कधीही खायचं नसतं. सब्जाबी हे नेहमी भिजवूनच भिजून 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजवल्यानंतरच त्याचा खाण्यासाठी वापर करायचा असतो. आता सब्जाबी हे पोट साफ करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतं, परंतु ज्यांना वारंवार संडासला जावं लागत असतं त्या लोकांमध्ये सुद्धा सब्जाबीचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. सब्जाबी ही पोटाची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवत असतं. मेटाबॉलिझम जे बिघडलेलं असतं ते सुद्धा अगदी पूर्ववत आणायला सब्जाबीची खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. आता सब्जाबी पोटासाठी उपयोगी येतोय, पोट साफ करण्यासाठी होतोय. त्याचा सगळ्यात नंतरचा महत्वाचा उपयोग म्हणजे वाढलेलं पित्त आहे, म्हणजे ज्यांना वारंवार जळजळ होती, वारंवार डोकं होते, वारंवार लघवीला जावं लागतंय, लघवीची आग होते, ह्या लोकांसाठी तर सब्जाबी अतिशय चांगल्या पद्धतीने गुण देत असतो. त्यामुळे ह्या लोकांनी सुद्धा सब्जाबीचं सेवन करायला काहीच अडचण नाहीये. उन्हामुळे बऱ्याच लोकांचा घाम अतिशय निघून सुद्धा त्यांना थकवा आलेला असतो, शरीराचं डिहायड्रेशन झालेलं असतं, त्या लोकांनी सुद्धा सब्जाबीचं सेवन करायला हरकत अजिबात नाहीये. आता सब्जाबी सेवन करताना ते अगोदर 15 ते 20 मिनिटं भिजवलेलं सब्जाबी साधारण भिजवून झाल्यानंतर 1 ते 1.5 चमचा तुम्ही दुधातून घेऊ शकता, ताकातून घेऊ शकता, लिंबू सरबतातून घेऊ शकता किंवा कोकमाच्या सरबतातून, म्हणजे कोणत्याही ह्याच्यातून सब्जाचं बी हे आपण सेवन करू शकतो. सब्जाचं बी हे साधारण 10 ते 15 दिवस आपण सलग जर घेतलं तर त्याचा काही एवढा तोटा होत नाही, परंतु 10 ते 15 सलग दिवस घेतल्यानंतर कमीत कमी त्याच्यानंतर 5 ते 7 दिवस गॅप देऊन नंतर सब्जाबी तुम्ही सेवन करू शकता. सब्जाबीचं सलग सेवन हे कधीही करू नये, त्यांनी शरीराला फायदा होण्यापेक्षा तोटा हा अधिक होत असतो. त्याचबरोबर ज्या गरोदर स्त्रिया आहेत, लहान बालकं आहेत, त्यांनी सुद्धा सब्जाबीचं सेवन करताना तुमच्या जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय सब्जाबीचं सेवन हे करू नये. ह्या पद्धतीनं आपल्याला सब्जाबीचं सेवन करता येईल. आता सब्जाबी विशेषतः एप्रिल आणि मे ह्या उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्याचं सेवन जरूर करावं, त्याचा अतिशय चांगला उपयोग होत असतो. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या 2 महिन्यामध्ये शरीरातलं पित्त हे वाढत असतं, तर ह्या 2 महिन्यामध्ये सुद्धा सब्जाबीचं सेवन केल्यास तुमच्या शरीराला नक्की त्याचा फायदा होईल. धन्यवाद.